मनसेतर्फे जालन्यात विविध उपक्रम हाती घेऊन राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. जालना तालुक्यात विविध उपक्रम घेऊन राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सेवली येथे भव्य रक्तदान शिबिर, हनुमान मंदिरात महाआरती व बालवाडीतील मुलांना बिस्किट वाटप करण्यात आले, तसेच नेरे ते वृक्ष लागवड व महादेव मंदिरात अभिषेक व कार्लय ते मनसेचा ध्वज उभारून नाका स्थापन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे जालना जिल्हा अध्यक्ष गजानन गीते व तालुका अध्यक्ष जालना कृष्णा खलसे, तसेच विधिकक्ष अध्यक्ष ॲडव्होकेट हरिदास लांडे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा पिसोरे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अतुल धनेधर, महादेव भोकरे, तालुका विद्यार्थी सेना ऋषिकेश शिलावंत, तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी सेना सोमेश कुरेवाड, तालुका उपाध्यक्ष महादेव चोरमारे, तालुका उपाध्यक्ष ओंकार गवळी, अमोल नांगरे, तालुका उपाध्यक्ष रोहित व्यवहारे, गोविंद झोरे, शाखा अध्यक्ष शेवली बाबासाहेब पवार, अनंत राऊत, सेवक पवार, गणेश पाटोळे, विनोद भालेकर, विशाल जोरावर, संतोष जोशी, निखिल कुरकुटे, भानुदास मोरे, पवन देशमुख, आकाश जोशी, निखिल रंगे, कुमार सदावर्ते, रितेश मोरे, संतोष राऊत, दिगंबर राऊत, गणेश काळे, राहुल पवार, विजय सदावर्ते, कुमार सदावर्ते, अशोक सदावर्ते, विष्णू मंडे, पवन वाघ आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय. सर्वांना जय महाराष्ट्र. आपल्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा आज 55वा वाढदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीनं विविध उपक्रम करून घेऊन साजरा करण्यात येत आहे. या प्रथम साहेबांनी केलेल्या आव्हानाला आज प्रतिसाद देत मनसेची शाखा नव्हे तरी नाका या पद्धतीचं एक नवीन नाक्याचं उद्घाटन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने जालना ग्रामीण तालुक्यातील कार्ला या शाखेच्या वतीने आयोजित केले असून या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन आपल्या तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय कृष्णभाऊ पिसोरे, महादेव भाऊ भोकरे आणि ओंकार गवळी आणि यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष आपले तालुक्याचे अध्यक्ष कृष्णभाऊ खलसे यांच्या माध्यमातून आज या शाखा नवे नात्याचं उद्घाटन आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कार्ला या गावी आपण केलं आहे. नक्कीच मला या ठिकाणी सार्थ असा अभिमान आहे की राज साहेबांचे विचार ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला नवनिर्माण करण्याची ज्यांचं स्वप्न आहे ते नक्कीच या कार्ला गावाच्या या नाक्याच्या वतीने विविध प्रश्न या ठिकाणी रोज या वेगवेगळे लोक या ठिकाणी बसून त्यांच्या समस्या आणि विचार विनिमय सोडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.